शहरात आगळेवेगळे उपक्रम राबवून माजी नगरसेवक किरण भोईर यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा एका सुंदर उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवला. भारतीय जनता पार्टी पक्ष स्थापनेच्या दिनानिमित्ताने शहरातल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. किरण भोईर यांचे वडील शंकर भोईर, पत्नी डॉक्टर रचना भोईर, भाजप शहराध्यक्ष शरद तेली, माजी नगरसेवक प्रशांत अण्णा कुलकर्णी आणि परिसरातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. स्टेशन लगतच्या महालक्ष्मी तलाव परिसरात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी नगरसेवक किरण भोईर, प्रशांत अण्णा कुलकर्णी आणि शहराध्यक्ष शरद तेली यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केलं. यावेळी केंद्र सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. पक्ष स्थापनेच्या दिनानिमित्ताने किरण भोईर यांच्या माध्यमातून 100 अधिक ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक प्रशांत अण्णा कुलकर्णी यांनी किरण भोईर यांच्या शहरातल्या विविध उपक्रमांचं विशेष कौतुक केलं. तसंच किरण भोईर यांचे ज्येष्ठ नागरिकांनी आभार मानले. आज भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेला 44 वर्षे झाली. माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि आज 44 वर्ष झाली. त्यानिमित्त किरणने हा जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी किरण भोईरचे मनापासून कौतुक करतो आणि त्याचे आभारही मानतो. खरं तर किरण भोईर अनेक कार्यक्रम करत असतो. म्हणजे आज त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ठेवला, त्यानंतर तो दरवर्षी व्हॉलीबॉलच्या मॅचेस ठेवतो. व्हॉलीबॉलच्या मॅचेस तर त्यांनी आता यावर्षी अशा ठेवल्या की राज्यस्तरीय मॅचेस ठेवल्या आणि अशा मॅचेस गेल्या 44 वर्षांमध्ये ठाणे जिल्ह्यात कुठं झाल्या नाही. हे मी बोलत नाही तर व्हॉलीबॉल असोसिएशनचे जे जिल्ह्याचे पदाधिकारी किंवा प्रदेशाचे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितलं की 40-45 वर्षात असं ठाणे जिल्ह्यात व्हॉलीबॉलच्या मॅचेस झाल्या नाही. अशा व्हॉलीबॉलच्या मॅचेस किरण ठेवतो. श्रीयुत किरण भोईर गेली 10 वर्षापासून इथे काम खूप चांगलं करत आहेत आणि त्यामुळे बदलापूरमध्ये आमच्या विभागात म्हणजे 14 विभाग क्रमांक 14 सर्वोदय नगर यांनी खूप काम चांगलं केलेलं आहे आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीही केलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे त्यांना पाठिंबा पण आम्ही देऊ एवढी आम्ही खात्री करू. तर भारतीय जनता पार्टीचा 45वा स्थापना दिवस आहे आणि त्याच्या औचित्याने आमच्या प्रभागातील सर्वच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याचा या ठिकाणी मानस होता. परंतु दुपारी अचानक ठरल्यामुळे सर्व नागरिकांना या ठिकाणी यायला जमलं नाही. त्यानंतर ज्यांना इथे यायला जमलं नाही त्यांचा प्रत्यक्ष घरी जाऊन आपण त्यांचा सत्कार आणि सन्मान करणार आहोत. खरं तर ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊनच आपण प्रत्येक समाजकार्याला मी सुरुवात केली होती आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मागील 10 वर्षापूर्वी मला इथे विकास करण्याची संधी मिळाली होती. आता 4 वर्ष झाले प्रशासन या ठिकाणी त्यांचं काम बघत आहेत. परंतु ह्या 4 वर्षामध्ये कुठलेही कोरोना काळ असेल, इथे आपल्या बदलावर म्हणजे पूर येतो, त्या ठिकाणी आमचा जो सर्वोदय नगर हा जो परिसर आहे किंवा हिंद्रेपाडा असेल परिसर, या ठिकाणी कोणतीही त्यांची जी मदत करायची असेल सर्व ज्येष्ठ नागरिक असेल सर्व नागरिकांसाठी कुठेही आमची संपूर्ण टीम ही कमी पडत नाही. विशेष करून भारतीय जनता पार्टीचा सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी जोमाने काम करत असतो आणि आज भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस म्हणजे आमच्यासाठी फार मोठा दिवस आहे आणि त्याच्या औचित्याने आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी सन्मान करण्याचं ठरवलं आहे आणि ठरवलं होतं. आणि याच्यानंतर आत्ता डॉक्टर मुळेंनी सांगितले की आपण आरोग्याचं शिबिर या ठिकाणी ठेवतो आहे आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्वांनाच लिपिड प्रोफाईल म्हणजे ट्रायग्लिसराइड्स, कोलेस्ट्रॉल असेल किंवा सर्वच ह्या टेस्टमध्ये त्यांच्यासाठी आपण मोफत करतो आहे. त्याच्यामध्ये ECG पण आहे, CBC काउंट पण आहेत. या सर्व टेस्ट आम्ही आमच्यातर्फे या ठिकाणी मोफत ठेवणार आहोत. यासोबत माझी मिसेस डॉक्टर रचना पण आहे या शिबिरामध्ये सहभागी. आमची संपूर्ण टीम या शिबिरामध्ये सहभागी होणार आहे.